केसांसाठी मेहंदीचे हेअर पॅक कसे बनवायचे, मेहंदी केसांवर कशी लावायची हे तुम्हाला माहीत आहे का? नसेल माहीत तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठीच आहे. आजचा आपला विषय आहे केसांसाठी मेहंदीचे हेअर पॅक कसे बनवायचे आणि ते अप्लाय कसे करायचे. ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हाय हॅलो नमस्कार, मी ऐश्वर्या पेवाल आणि तुम्ही पाहताय लोकमत सखी. मुद्द्यावर येण्याआधी जर अजून तुम्ही लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक केलं नसेल तर ते मात्र नक्की करा, आणि सोबतच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा नक्की करा. आता आपण येऊयात मुद्द्यावर. केसांसाठी मेहंदी हेअर पॅक तुम्ही घरच्या घरी तयार करून त्याचा वापर नक्कीच करू शकता. असेच काही हेअर पॅक आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तुम्हाला केस अधिक मुलायम चमकदार करायचे असतील तर तुम्ही नक्कीच हे हेअर पॅक वापरायला हवेत. चला सुरुवात करूयात आपल्या विषयाला. नंबर वन, मेहंदी आणि मुलतानी मातीचा हेअर पॅक. मुलतानी मातीचा उपयोग चेहऱ्यासाठी उत्तम होतो हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. मात्र मेहंदीमध्ये मिक्स करून तुम्ही केसांवरही याचा उपयोग करू शकता. मेहंदी आणि मुलतानी माती पाण्यात भिजवून त्याची गुठळ्या न राहता अशी पेस्ट तुम्हाला करून घ्यायची आहे. ही पेस्ट तुम्ही केसांना लावा, अर्धा ते एक तास तसंच ठेवा आणि नंतर तुम्ही शॅम्पू करू शकता. जास्त गरम पाण्याचा वापर करू नका. तुमच्या केसातील अधिक तेलाची मात्रा आणि घाण स्वच्छ करण्यासाठी या मिश्रणाचा उपयोग होतो. तसंच यामुळे केस गळतीचं प्रमाण कमी होतं आणि केसांना अधिक चांगला मऊपणा येतो. नंबर टू, मेहंदी आणि शिकेकाई. मेहंदीसह तुम्ही शिकेकाईचा कसा वापर करू शकता ते आपण जाणून घेऊयात. मेहंदी आणि शिकेकाई पावडर रात्रभर तुम्ही एकत्र ती भिजत ठेवा. सकाळी हे मिश्रण नीट मिक्स करून घ्या आणि त्यात एक अंड आणि एक मोठा चमचा दही मिक्स करून पेस्ट बनवून घ्या. ही पेस्ट तुम्ही संपूर्ण केसांना व्यवस्थित मुळापासून लावा आणि साधारण 45 मिनिटं तसंच ठेवा. नंतर केस थंड पाण्याने धुवून घ्या. याचा वापर करून तुम्ही मऊ आणि मुलायम केस नक्कीच मिळवू शकता आणि सोबतच पांढरे केस होण्याची शक्यताही यामुळे कमी होते. जर तुमचे केस पांढरे असतील तर तुम्ही हा पॅक नक्कीच यूज करू शकता. नंबर थ्री, मेहंदी आणि कॉफी पावडर. मेहंदीमध्ये कॉफी पावडर मिक्स करावी हे अनेक जणांना माहिती आहे. केसांना हायलाइट करण्यासाठी तुम्ही सलॉनमध्ये जाणार असाल तर त्यापेक्षा घरीच तुम्ही हा प्रयोग करून पाहू शकता. हा हेअर पॅक अधिक सोपा आणि चांगला आहे. यासाठी एक मोठा चमचा कॉफी पावडर घ्या आणि एक कप पाणी घ्या. आता हे पाणी उकळवा, नंतर हे पाणी कोमट होऊ द्या. यामध्ये मेहंदी पावडर मिक्स करा. आपल्या गरजेनुसार पाणी मिक्स करून तुम्ही पेस्ट तयार करू शकता. ही पेस्ट तुम्ही संपूर्ण केसांना लावा, अर्धा ते एक तास तसंच ठेवा आणि नंतर तुम्ही हे सल्फेट फ्री शॅम्पूने केस धुवा आणि केसांना कंडिशनर करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की केस हेल्दी ठेवण्यासाठी आणि केसांच्या समस्या दूर करण्यासाठी मेहंदीचे कोणते हेअर पॅक तुम्ही यूज करू शकता. या व्हिडिओमध्ये इतकंच. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच अजून कोणत्या विषयांवर आम्ही व्हिडिओज करावे ते सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. पाहत रहा लोकमत सखी.